नमस्कार, मिट्टी गोवात अविनाश जोशीचो येवकार खबरो विस्तारात. काँग्रेसीक टाटा केल्ल्या 8 आमदारांक घेवन मुख्यमंत्री दिल्ली, बरोबर प्रदेश अध्यक्ष. दिल्ली आज प्रधानमंत्री मोदीची गाठभेट थारल्या. घरमंत्री अमित शहा आनी नड्डाची गाठभेट जातली. मुख्यमंत्री प्रुडंटा कडेन उलयलो. दिल्ली वारी उपरांत मंत्रीमंडळ फेरबदलतले काय विचारल्यार मुख्यमंत्री नेमके कांयच सांगिना. हालचाली चलल्या खऱ्यो. दुसऱ्या पक्षातल्यान आमदारांक पक्षांत घेतलो काय तांची दिल्ली वारी करून पक्ष सृश्टीक मेळून हाडपाची भाजपाची प्रथा. काँग्रेसीक धपको देऊन बीजेपीत आयिल्ल्या 8 आमदारांक घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंताची दिल्ली वारी. प्रधानमंत्र्याबरोबर मिटींग फिक्स. आमचे 8 आमदार जे जॉईन झाल्या भारतीय जनता पार्टी, त्यांची जॉईन झाल्यानंतर त्यांना दिल्ली आमच्या पार्टीचं ऑफिस असं किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, होम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर यांच्या सगळ्यांनी मिळवपाक जाय म्हणून आज म्हणतात. दिल्ली वारी उपरांत मंत्रिमंडळात फेरबदल जातलो काय म्हणून विचारल्यार मुख्यमंत्र्याची ही जाप. भाजपाशी जाल्ले आमदार आणि मुख्यमंत्री सावंत, प्रदेशाध्यक्ष तानावडे दिल्ली वारी करून मंगळारा परत गोव्यात येवपाचे. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मडगावची वाट लागल्या ती अहंकाराक लागून. आपण काम करप ना आणि दुसऱ्या काम करूक दिवप ना हो प्रकार मडगावात चालला म्हणून घनश्याम शिरोडकरांची अविश्वास ठरावाचेर प्रतिक्रिया. बीजेपी आणि कामतीच्या बीजेपीचे मिळून 15 जणांनी घनश्यामा आड ठराव डीएमएत दिला. ठराव घालपी नगरसेवक म्हणतात घनश्यामा आड कोत्रपण ना. मात बीजेपीचे राज्य आशिल्ल्यान खंय पालिकेत सत्ता ना जाल्यार फंड येवचो ना, कामांय जावची ना. 15 जाणांनी सायन मारल्या. एक ओन्ली बीजेपीचे सगळे कौन्सिलर जे आसा ते पयलींचे आमचे सगळे आनी आतां दिगंबर कामतेचे आयला ते मेळून फक्त तातूंत एकलेच सुनीता पराडकर ना, ते ओपनली भायर रावला पयलींच्यान. 15 जाणांनी मारला आनी आतां पणजे वचून दिला आमी डीएमए कडेन. कारण कितें म्हणजे आतां पयलीं ठरयल्लें आमी की एकाडे आमी घनश्यामाक करतले सपोर्ट, म्हणजे तेन्ना घनश्यामाक आमीच समजयल्लें तूं बीजेपीन एक तर यो करया, तो येवपा रेडी ना. सरकार बीजेपीचो आसा त्या प्रमाणे आमी डिसिजन घेतला. आतां कितें म्हणून एक तर ताका देवपाचो आनी आमचो बीजेपीचो हे हाडपाचो, म्हणजे नगराध्यक्ष हाडपाचो, तितलीं आमची कामां जातलीं. कित्याक फाटी 1.5 वर्स पयला लिंडन पेरेरा आशिल्लो, कितें कामां जालें तुमच्या समोर आसा, सनसडेचेर कितें कांय जावना. सरकार आसात जाल्यार कितें करपाक मेळटा न्ही आमकां. रिजन म्हणल्यार कितें आहा, आतां आमगेलो स्टेट गोवर्मेंट बीजेपी आहा, सेंट्रलाक बीजेपी आहा. सर आमचे कावंसिलाक लास्ट आमी 15 ते 16 म्हयने जाले, तेजेर आमकां कांयच डेवलॉपमेंट मेळना, कांयच फंड मेळना. आमकां बीजेपी फंड्स जाय म्हणून आमी सायन मारल्या, नॉट बिकॉज ऑफ घनश्याम. आमकां डेवलॉपमेंट फंड जाय. आतां तो आतां बसलो, फंड्स येतले काय ना ते क्वेश्चन म्हाका आहा. फाल्यां पयलो तसो आशिल्लो न्ही, गोवा फॉरवर्ड आशिल्लो, तेणें कांयच करूं ना. कितें जालां तुमकां सगळें न्यूज आसा, सगळें खबर आसा, कांयच ना, कांय डेवलॉपमेंट ना. घनश्याम शिरोडकार म्हणटा मडगांवाक खंय अहंकार नडटा, ताका लागून कामां जायनात. पालिकेंत राजकीय पक्षाचें राजकारण खंय सारकें न्ही. कोणाचें कितें चुकता, चुकिल्लें जर आसा जाल्यार नो कॉन्फिडन्स घालपाक हरकत ना. जेन्ना म्हाका एक आठवडो बरी जायना, 4 दिसय जायना, तुमी नो कॉन्फिडन्स, हो दीस इट सेल्फ शोज हो आमच्या मडगांवच्या आमदाराचो इगो. कावन्सिलरांचो काय म्हणून, कावन्सिलरांक म्हाका वायटपण आशिल्लें, 15 पर्सेंट नाशिल्लें. आनी हाजे भितर मुख्यमंत्री जर पडना त्या दिसाक जाल्यार म्हजी मतां 20 जावपाची. हे मुख्यमंत्री म्हजी पडून ही 15 आयली म्हणून हांव सांगूंक सोदतां, पॉलिटिक्स आपल्या लेवलीचेर खेळूंक जाय. हे आमचे म्युनिसिपल ऑटोनॉमस बॉडी, ह्या लेवलीचेर राजकारण जावपाक जायना. हांवें म्हज्या हातांतल्यान 5 रुपया कोणाक दिवं ना म्हाका मत घालपा खातीर. प्रूव करचें, प्रूव जर केलें, हांव ही चॅरमॅनशिपूच न्ही, हांव कावन्सिलर पासून शिफ्ट सोडून घरा कडेन वतां. ह्या आमदाराक जर हिम्मत आसा तेणें सांगतें, हांवें कोणाकच 5 रुपया दिल्या म्हाका मतदान करपा म्हणून. प्रुडंटा खातीर मडगांवच्यान भिमा पाटील. पीडब्ल्यूडीतली नोकर भरती रद्द करपाच्या सरकाराच्या निर्णयाआड हायकोर्टात 106 याचिकादारांनी एकठांय आव्हान याचिका दाखल केल्या. पीडब्ल्यूडीच्या नोकर भरतीत भ्रश्टाचार झाला, नेम पाळूंक ना म्हूण वेंचणुके पयलीं आरोप जाल्ल्या उपरांत सरकारान नोकर भरतीच रद्द केली. नोकर भरती वेळार पास जाल्ल्या याचिकादारांनी आतां हायकोर्ट गाठलें. कोर्टान सरकाराक नोटीस धाडून सुनावणी 19 ऑक्टोबराक दवरल्या.
इन सो फार एज पी डब्ल्यू डी सिलेक्शन्स आर कन्सर्न वी हॅव मेड अ स्टेटमेंट दॅट ऑल सिलेक्शन्स आर ऑलरेडी कॅन्सल्ड सो देअरफॉर इन सो फार एज दॅट पार्ट ऑफ द पिटिशन ऑर दॅट पिटिशन हॅज बिकम इन्फ्रक्चर्स सम ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स इन पी डब्ल्यू डी हुज सिलेक्शन वॉज कॅन्सल्ड हॅव फाईल दिस पिटिशन चॅलेंजिंग द कॅन्सलेशन ऑफ द सिलेक्शन प्रोसेस इन द थर्ड पिटिशन चॅलेंजिंग द कॅन्सलेशन द गव्हर्नमेंट विल फाईल अ रिप्लाय सपोर्टिंग इट्स डिसिजन टू कॅन्सल द सिलेक्शन प्रोसेस आरोग्य खात्यातले आणि जीएमसीतले विवादित नोकर भरतेचे सरकारान 4 सप्तकात जाब देऊक जाय देअर द गव्हर्नमेंट इज डायरेक्टेड टू फाईल अ रिप्लाय सो इट हॅज बीन केप्ट आफ्टर 4 वीक्स इट इज केप्ट आफ्टर 4 वीक्स आरोग्य खात्यातले नोकर भरते वेळार सगळे नेम गुड्ड्याक मारले अपॉइंटमेंट लॅटरांनी खंय घो कितें रिक्रुटमेंट करताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजीस एक्ट 1959 वॉज वायोलेटेड सेकंड स्टाफ सिलेक्शन कमिटी एक्ट 2019 वॉज वायोलेटेड सिलेक्शन कमिटी जी आशिल्ली वी हॅव रेज्ड क्वेश्चन्स ऑन देअर एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑल्सो आणि प्रोसेस ऑफ एक्झामिनेशन जो आसा ताजेर आमी क्वेश्चन मार्क्स रेज केल्या पेटिशनान आणि मागीर द रिझल्ट्स वर नॉट पब्लिश्ड विच आर कंपल्सरी दे शूड बी पब्लिश्ड ऑन द जीएमसी ऑफिशियल वेबसाईट अनेक केसीस अशो आसा रिक्रुटमेंट जे केला जीएमसीन तातून अपॉइंटमेंट लेटर एकट्याक दिला आणि अपॉइंट झाल्या म्हणून पेपराचेर जी नावं डिक्लेअर केली रिझल्ट जे डिक्लेअर केले ताजेर दुसऱ्यांचेच नाव आसा सो त्यामुळे असल्या सगळ्या कॅन्डिडेटांचे लिस्ट जे आसा ज्याका अपॉइंटमेंट लेटर मेळ्ळा आणि ज्याचे अपॉइंटमेंट केला पेपराचेर बी ताजी सगळी नावं जी घातल्या असल्या सगळ्या कॅन्डिडेटांचे लिस्ट जे आसा ते गोवा सरकारान आमकां एका विकाच्या भितर दिवचे अशा प्रकारचे एक हे जे आसा ऑब्झर्वेशन जे आसा ते ऑनरेबल हायकोर्टान केला प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आणि सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी पोस्ट ऑफिसाच्या 8 दिसवड्या वयल्या कामगारांक काढले म्हूण फोण्या बोवाळ 8 ते 18 वर्सां काम करून सुद्दां सांगिनासतना खंय तांकां कामा वयल्यान काढून उडयल्यात सरकारान तांची नोकरी सालवार करची नाजाल्यार खंय दुसरे नोकरेची वेवस्था करची आपाच्या सुरेल तिळवेचो तांकां तेको पोस्टान खंय गोंयचो स्टाफ काढला आणि महाराष्ट्राचो भरला आयज तेंच्यानी कितें जालें अचानक ते सगळ्यांकूच हे करपाक लागले आनी सगळ्यांकूच काडपाक सोदता तेन्ना एकल्याकूच काडलो सो आमी सगळे जाणां भायर सरलेले सो आतां तेंच्यानी कितें केलां 7 जणांक तेंच्यानी अरेंज केल्या आनी अचानक तेंच्यानी हो आमचो हमला म्हणटा पळय तसो केल्लो आसा हांव सीएमा कडेन विचारपाक सोदता ते म्हणटा भायच्या आपल्या हातीन तो कांय ना म्हणटा इट्स सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट म्हणटा पूण हांव ती म्हणटा तुमकां आमी जर हांगा रावून आमकां हे करना हे पोस्ट आसा तो गोंयान आसा हे इन्कम सोर्सीस आसा ते गोंयांतल्यान येता तुमकां एक पगार आसा तोय गोंयांतल्यान येता हे सगळें जर गोंयान घडटा आनी तुमी भायल्यान हाडून आमकां हांगाच दवरता जाल्यार हे म्हाका दिसता हे चुकीचे हेजेर आमकां न्याय जाय आमकां अशें म्हणना की आमकां हे आमकां जीडीएस म्हणून तरी करा जीडीएस म्हणून एक आसा ग्रामीण डाक सेवा हे ते अशें तरी करून दवरा आमकां आमचे लायफ आसा फुडें 12 वर्सां अचानक आमकां काडले जाल्यार आमचो फुडलो फ्युचर कितें आमचो हेच क्वेश्चन आसा नाल्यार सीएमा कडेन इतले दिवस आसा आमकां खंयचे तरी गव्हर्मेंटान साद्या जॉबार तरी घाला 18 वर्सां काम करपी मनशांक आज सडनली हांगासल्यान कामा वयल्यान रिलीव केला आनी त्या जाग्यार महाराष्ट्रांतले कांय पोस्टमॅन तेंच्यांनी हांगा रिक्रूट केल्या निर्मला सितारमयन आमची जी फायनान्स मिनिस्टर आसा तिणें काल एक स्टेटमेंट केला की सगळ्या बँकांनी लोकल लँग्वेज उलोवपी मनीस अपॉयंट करचे म्हणून आनी तेच पोस्टाक सुद्दां लागू जावपाक जाय कारण हे पोस्टमॅन घराघरान फिरता घराघरान लॅटरां डिलिव्हर करता आमची कामां करता तेन्ना तांकां लोकल लँग्वेज कळपाक जाय हे लोक जे फाटलीं 18-18 वर्सां जाले काम करता ते लोकांक अशें सडनली काडप हे मात्रूय सारके न्ही तांकां एक ऑपॉर्च्युनिटी दिवपाक जाय आशिल्ली टीसीपीचे प्रस्तावित लँड डॅव्हलपमेंट बिल्डींग कन्स्ट्रक्शन नेमा वयल्यान आरजी आक्रमक पीडीए भायर लोकल प्लानिंग एरियाची उदरगत झोनिंग प्लान 500 स्क्वेअर मीटर जमिनीर बिल्डींग प्लान गोल्फ कोर्स असल्या गजालींक थळाव्यांक बायपास करून भायले भायर जमिनी माफियांचे भाकीक घालपाचो खंय प्लान गॅजेट कोंकणी मराठीत जाय 23 तारखेक आरजीचो टीसीपीचेर मोर्चा इमेजीन तुमच्या गावांत तुमच्या शेतात कोण तरी दिल्लीवालो येतलो गोल्फ कोर्स बांधतलो तेतून 1500 फ्लॅट बांधतलो म्हणल्यार ऑलमोस्ट तुमच्या गावांत इतले लोक
जी तुमच्या गावात 1500 घरं असतात तितकीच 1500 घरं तो एकाच वर्ष कोर्सात बांधतलो. 500 स्क्वेअर मीटरच्या वयर जे बंगले हा पण हे सगळे बंगले आणि दिल्लीवाल्यांचे बेंगलोरवाल्यांचे बायलांचे जे बंगले हा ते बंगले आणि बिल्डिंग हे लिगलाइज करपाक लागून ह्या सरकारान हो कायदो काढलेलो आसा. हेतून गोंयकारांक रुपयाचोय बेनिफीट ना वयल्यान जे इलिगल करून आसा आणि गोंयकारांनी जर कंप्लेन घातला आणि ऍक्टिव्हिस्ट जर गेला भीतर कंप्लेन घालून कोर्टा ना जाल्यार ह्या कायद्यानुसार त्यांची केसी भायर पडटले. त्यांना प्रोटेक्ट करपाक हो कायदो केल्लो. प्रस्तावित गोय भूय उदरगत आणि इमारत बांधकाम दुरुस्ती कायद्याचेर भौशीक हरकती आणि सुचवण्यांक निमाणी तारीख 27 सप्टेंबर ती खंय वाढवची. 34 दीस कचेऱ्यो बंद आशिल्ल्यो. आता लोकांक त्यांच्यानी ऑब्जेक्शन घालपाक दिला फक्त 30 दीस म्हणजे 27 तारीख येता ती. आता ह्या महिन्याची 27 तारीख हा 27 तारीख लास्ट असा. अजून पर्यंत हे अमेंडमेंट हो गॅजेट प्रत्येक घरांत पावंक ना, प्रत्येक गोंयकारा कडेन पावंक ना, कोंकणीन आणि मराठीन येवंक ना जाल्यार कसो गोंयकार हेचेर ऑब्जेक्शन हाडटलो. सो हेची पहिली म्हटल्यार ते कोंकणीन आणि मराठी ऑफिशियल लँग्वेज एक्टा प्रमाणे पब्लिश जावपाक जाय आणि हेची जी ऑब्जेक्शन डेट असा ती वाढवपाक जाय. आम्ही टीसीबी डिपार्टमेंटान व्हिजीट करतले. आमचो थंय प्रोटेस्ट आसतलो की आमकां हे अमेंडमेंट स्क्रॅप जाल्ले जाय. मोयरा कॉम्युनिदादीनूय ह्या दुरुस्ती कायद्याचेर आक्षेप घेतला. आमचो गांव तुका जाय तशें करूं नाका, तुज्यान जाय तशें स्काय स्क्रेपर बिल्डिंगां आनी कॉम्प्लेक्सां FAR चोडून हें सगळें तुज्यान करूंक जायना आमकां विचारनासतना, कित्याक आमी खरें दोनी. सो ही लॅटर बरयल्या आनी कितें पळय डिजास्टर जातलो, आमच्या शेतांक कितें जातलें, मागीर आमी तूं फार्म हावस करीत जाल्यार आमचें इकोसिस्टम कितें जातलें तें. आमी आतां बांद पुत्ता बांद पुत्ता कित्याक खारें उदक येतलें म्हण सगळें इकोलॉजिकल सिस्टम आसा तें सांबाळपाक आमकां तूं जाय तितलो लोक हाडून घालतलो, ताका लिमीट आसता न्हय. प्रुडंटा खातीर चेतन गवस आनी श्याम सुंदर फट्टी. घेवया एक बारीकसो ब्रेक, पळयत रावात प्रुडंट. ब्रिटनची द्वितीय राणी एलिझाबेथाचेर आज निमणे संस्कार. संवसारभरातल्यान फुडारी लंडनात तिची निमणी भेट घेवंक पावल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दीस जाले लंडन आसा. राष्ट्रपतींनी भारताचे वतीन शोक संदेशूय दिलो. मुर्मू राणयेचो उत्तराधिकारी किंग चार्ल्साकूय मेळ्ळी. GST मंत्री गटा मुखार हॉर्स रेसिंगातल्यान गॅम्बलिंग कडे काडपाचो विचार चल्ला. रेसिंगाचेर GST विषय आयलो तेन्ना एका अधिकाऱ्यान सगळे तरेचे गॅम्बलिंग तातूंत ओढले. गॅम्बलिंग कडे काडपा विशीं कायदेशीर सल्ल्याक फायल एटर्नी जनरलाक धाडल्या म्हूण मंत्री माविन प्रुडंटाक सांगता. कसिनो धरून सगळ्या गॅम्बलिंगाचेर खंय GST 28% उरतलो. महाराष्ट्रान हॉर्स रेसिंगाच्या GST विषय GST काउन्सिला मुखार हाडलो त्या वेळार एका अधिकाऱ्यान सगळे गॅम्बलिंगाचे प्रकार ताका जोडले आणि त्याचेर निर्णय घेऊक मागीर ग्रुप ऑफ मिनिस्टरांची समिती नेमची पडली. अधिकाऱ्याची ती चूक सुधारपाचो निर्णय घेवच्या पहिली ताणें अटर्नी जनरलाचो सल्लो घेवपाचे थारायला. सो ग्रुप ऑफ मिनिस्टर 3 विषय डिसाईड करतात, एक हॉर्स रेसिंग, एक ऑनलाईन गेमिंग आणि एक कसिनोचे. हे जे आम्ही डिसाईड करतात त्यांना आमकां वेगळे वेगळे विषय आमचे नोदरे आयले म्हणून आमकां रिकन्सिडर करून म्हणून परत ग्रुप ऑफ मिनिस्टरां फायनलायज रिपोर्ट केला असताना आमकां परत पळय म्हणले. म्हणजे आम्ही विथ द हँड्स ऑन एप्रोच आम्ही बँगलोर गेले हॉर्स रेसिंग पळोवपाक, गोंयान कसिनो पळोवपाक दुसरे मेंबर आयले गोवमाचे. आणि आता फुडलो निर्णय आम्ही एक लिगल ओपिनियन घेऊन फुडलो निर्णय आणि रेकमेंडेशन फुलर GST काउन्सिला आम्ही धाडटले. लिगल ओपिनियन कोणाकडल्यान घेता, वीज खंयचे बॉडी? आय थिंक इट इज गोइंग टू बी टेकन फ्रॉम द एटॉर्नी जनरल अशें म्हाका माहिती आसा त्या प्रमाणे. सध्या ते लिगल ओपिनियन येयले. सो लिगली वी शूड नॉट बी फाउंड वॉन्टिंग. देर वॉज नो डिस्प्यूट एट ऑल एज फार एज कसिनोज आर कन्सर्न. एक न्यू सेक्शन हॉर्स रेसिंगा लागून आयले, CCT महाराष्ट्रान क्लॅरिफिकेशन मागिल्ले आणि ते क्लॅरिफिकेशन ओनली ऑन हॉर्स रेसिंग मागिल्ले. समबडी इन हीज विजडम सम ऑफिसर तितून गॅम्बलिंग बेटींग आणि गॅम्बलिंग म्हणून हाडले आणि तितून एक वर्ड कसिनो ना कसिनो म्हणून ऍड करू ना, बट बिकॉज इट इज गॅम्बलिंग ऑटोमॅटिक कसिनो भीतर आयले असं झाले. ओके, सो आता लिगल ओपिनियन दॅट पर्टिक्युलर मिस्टेक इज सॉट टू बी करेक्टेड अँड वी वॉन्ट टू बी ऑन अ साऊंड फुटींग म्हणून ते लिगल ओपिनियन धाडलं. इतले मजगती मंत्री गटाच्या वांगड्यांनी बेंगलोर वचून हॉर्स रेसिंग पळयले, गोंयात येऊन कॅसिनो पळयले. गॅम्बलिंगा वेले GST 28% वेल्यान देवपाचो खंय प्रस्तावच ना. हिंगा एक म्हाका सांगपाक जाय, एक असो विषय निर्माण जाता की एज इफ कसिनो वाले आणि आम्ही
28% हायस्ट टॅक्सेशन आहा ते आम्ही लोअर टॅक्स कर म्हणून सांगता म्हणून बिलकुल ना. 28% डिस्प्यूटच ना, तितलेच उरतले. त्यांची एकच साधी मागणी असा जे इंटरनॅशनल प्रॅक्टीस असा सगळे देशांनी, टू चार्ज युअर टॅक्सीस बेस्ड ऑन ग्रॉस गेमिंग रेव्हन्यू म्हणजे ॲक्शनेबल क्लेम जे प्रत्येक टेबलार जाता, मागी कॅलिब्रेशन जाता, सगळे ते रिकॉर्ड दोरलेले असतात. इट इज रिकॉर्डेड बाय कॅमेराज. सगळे टेबलाचे सम टोटल सगळे खेळटा ते उरतात तितून ते म्हणतात ग्रॉस गेमिंग रेव्हन्यू. तर त्या 28% टॅक्स कळला कितले खेळला तो. इट इज नॉट डेट समथिंग न्यू इज दे आर आस्किंग. आणि आता सध्या टॅक्सेशन इट इज बेस्ड ऑन जी जी आर. स्टुडंटा खातीर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल मांद्रेकर. सोनाली फोगाटाचे खुनाचे केशीत सीबीआयन सुरुवाती सावन किती झालं ते उत्सुक सुरुवात केली. कल्ली शेकाच्या सील केल्या वाठारात पुरावे सोदूंक सुरुवात केल्या. सोनाली सागवान आणि सुखविंदर राविल्ल्या त्या हॉटेलातले रुमातले बारीक सारीक सामान बॉक्सांनी सील केला. गोय पोलिसेकडच्यान केस घेतल्या उपरांत सीबीआयन फॉरेन्सिक तपासाक नेट लायला. सोनाली फोगाटाचे खुनाचे केसीत सीबीआयन मुळावसान तपास सुरू करताना सोनाली, सुधीर आणि सुखविंदर ज्या हॉटेल रुमात राविल्ले त्या दोन्ही हॉटेल रुमातले एकान एक सामान तपासपाक सुरुवात केला. दोन्ही रुमातले बारीक सारीक सामान बॉक्सांनी सीलबंद केल्यात. फॉरेन्सिक टीम दोन्ही हॉटेल रुमात किती पुरावे मेळटा काय म्हणून सोद घेता. गोय पोलिसेकडच्यान तपासाची सुत्रां हातात घेत सावन सीबीआय 2 दीस झाले हॉटेलात बारीक साणीन तपास करता. थंयच्या स्टाफाचो जबाब घेवप चालू आसा. दुसरे वटेन सीबीआयची टीम सील केल्ल्या कर्ली शेकाच्या वाठारातूय तपास करता. सोनाली थंय ज्या ज्या सुवातेर गेल्ले बेशुद्ध जातकीर ज्या सुवातेर आशिल्ले त्या सुवातेचे इन्स्पेक्शन केला. अणजूनचे पुलीसूय सीबीआयच्या आदाराक बरोबर आसात. पुरुनाटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि नवसराज साळगावकार. मडकय मतदारसंघातलो बेकारीचो प्रश्न सोडवूक आमदारान प्लान केला. कुंडय आणि मडकय औद्योगिक वसणुकेतल्या उद्योगांखातीर प्लान असा म्हणून सुदिनाचो पूत मिथील ढवळीकार उलयलो. फाटली 3 वर्सां वेगवेगळ्या गजालीक लागून रस्त्याची कामां जावंक नाशिल्ली. ती खंय जाग्यार पडटली. उंडीर वाडी तळावली दुर्भाट अंडरग्राउंड केबलिंगूय सुरू जाला. फाटले 2-3 वर्सां रस्ते हॉटमिक्स करू शकले ना, ताका कारणांय वेगवेगळी आसात. तातूंत कोवीड आसत किंवा जी कामां हाती घेतल्या खास करून सिवरेजीची, ही कामां कंप्लीट जावपा खातीर काही काळ रावचो पडलो. पूण ही सगळीं रस्त्याची कामां आमच्या आमदारान हाती घेतल्या. चडशे टेंडर्स पब्लीश जाल्या आणि येत्या त्या नोव्हेंबर पासून प्रत्येक पंचायतीन ही हॉटमिक्स कामां चालू जातली. अंडरग्राउंड केबलिंग फाटीच आमी चळवल्या ह्या भागात मेन आमचो उणीर फिडराचे अंडरग्राउंड केबलिंगाचो फाउंडेशन स्टोन घातला आणि येत्या त्या ऑक्टोबर पासून हे काम सुरवात जातली. आणि वाडी तळावली उणीर ते 2 काम आणि दुर्भाट पंचायत हातूंतले सगळे अंडरग्राउंड केबलिंग आम्ही हातीन घेतला. ते फेब्रुवारी पर्यंत सोंपतले. त्याच बरोबर इतर जे पंचायती आसात ताजेय काम टेंडरिंग पयलीं जे एस्टिमेशन जाता ताजेय काम चालू केलां आणि नक्कीच बेगिनात बेगीन हे करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. मडकय मतदारसंघात जो एम्प्लॉयमेंट विषय आसा ताजोय आमदारान ताजी योग्य अशें प्लॅनिंग केलां. मडकय मतदारसंघान 2 इंडस्ट्रियल इस्टेट येतात, कुंडय आणि मडकय. हातूंत ज्यो एम्प्लॉयमेंट जनरेटींग इंडस्ट्रीज आसा तांकां प्रोत्साहन दिवपाक, तांकां जी कितें मदत लागता किंवां एक इन्फ्रास्ट्रक्चर आसूं, पावर इन्फ्रास्ट्रक्चर आसूं, रोड्स आसूं किंवां इतर इन्फ्रास्ट्रक्चर लागता तोय दिवपाचें प्लॅनिंग जे इंडस्ट्रीज जर मुखार येता जाल्यार तांकां दिवपाचो प्रयत्न आमचो आमदार करतलो. हेतूंत मात्तूय दुबाव ना. ही आशिल्ली मिड डे अपडेट. परत रोखडेच मेळया प्रुडंटाक. फॉलो करात वेबसायट, ट्विटर, फेसबूक, टाटा स्काय, जिओ टीव्ही एपार. Be prudent, be safe, keep watching Prudent.